नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन पुढे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झालं, नंतर पुन्हा त्याचा प्रभाव कमी झाला. जसं एखादं कमी दाबाचं क्षेत्र त्याची गती वाढते, तसं त्याचं डीप डिप्रेशन किंवा डिप्रेशनमध्ये रूपांतर होतं. आता तीव्र कमी दाबामध्ये म्हणजेच वेलमार्क लो प्रेशरमध्ये त्याचं रूपांतर झालं आहे आणि जवळपास मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर ते सध्या स्थिर आहे. आपण जर याचा रूट बघितला तर यामध्ये मध्य प्रदेशवर येऊन हे डिप्रेशन संपलं असलं तरी तीव्र कमी दाबाचं क्षेत्र अजून कायम आहे आणि ते मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान असं थोडा प्रभाव टाकण्याची भविष्यात शक्यता आहे. या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होत असून ते आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान असं सरकण्याची शक्यता आहे. पण GFS मॉडेलनुसार सुद्धा बघतो की विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती, कोकण किनारपट्टीला घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती, तर या ठिकाणी काही विभागात हलक्या सरी होऊ शकतात. उद्या 12 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल, मात्र कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर ढगाळ वाहून राहण्याची शक्यता कायम आहे. 13 तारखेलाही महाराष्ट्रातील पावसाची मोठी उघडीप आपल्याला दिसते आहे. त्यामुळे GFS मॉडेलने पुन्हा एकदा हवामानात बदल होऊन मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात 17 तारखेला पावसाची शक्यता दाखवली आहे. 18 तारखेपर्यंत दाखवलेला खंड मात्र या ठिकाणी 18 तारखेला पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये असा अंदाज देण्यात आला आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. डिप्रेशन आता कमी दाबात रूपांतरित झालं असून तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात ते सध्या मध्य प्रदेशवर आहे. साधारण आपण जर धावता अंदाज घेतला तर हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर फार परिणाम आता करणार नाही, परंतु मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये अगदी राजस्थानपर्यंत ते टिकून राहणार आहे भूभागावर आणि त्यामुळे परतीच्या पावसामध्ये मोठा अडथळा निर्माण होईल. कारण जेव्हा एखादं कमी दाबाचं क्षेत्र राजस्थानपर्यंत पोहोचतो तेव्हा राजस्थानमध्ये पावसास अनुकूल स्थिती राहते, आर्द्रता पुन्हा वाढते आणि परिणामी परतीच्या पावसाला जे अनुकूल वातावरण तयार होणं आवश्यक असतं ते होत नाही. मात्र आपण 14 तारखेला असं बघतो की पूर्व भारतामध्ये पुन्हा एकदा नव्याने कमी दाबाची निर्मिती होते आणि ती भारतावर सरकते आहे. नवीन कमी दाबाचं क्षेत्र हे गुजरात, राजस्थानवर परिणाम करणार आहे 20 तारखेपर्यंत. सध्या मध्य भारतावर असलेल्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा आता कमी होतोय. पुढील 10 दिवसापर्यंत जरी आपण वातावरण बघितलं तर थोडं गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा एकूण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील. मात्र महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा खंड राहील. आपण या मॉडेलनुसार एक धावता आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रावरचा प्रभाव या कमी दाबाचा जरी कमी होत असला तरी आज महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, खास करून नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही भागात, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागात पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. 12 तारखेला आपल्याला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरणाची शक्यता पूर्व विदर्भामध्ये आहे. त्यानंतर मात्र मोठी बुढीप या ठिकाणी दिसते आहे. आपण बघतो की नंदुरबारमध्ये 20 तारखेला थोडं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं आणि त्या कमी दाबाचा प्रभावही 20 तारखेला कमजोर होऊ शकतो. परंतु नवीन वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते महाराष्ट्रावर येण्याकरता पुन्हा थोडी वाट बघावी लागेल. 20 तारखेपर्यंत पावसाचा खंड महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज आहे. यात काही बदल होत असेल तर आपण नवीन अपडेटमध्ये ते नक्की बघू.